महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्मारक तथा पूर्णाकृती पुतळ्याचे निलंगा येथे उत्साहात व थाटामाटात अनावरण करण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री आमदार यशोमतीताई ठाकूर आमदार रमेश कराड माजी मंत्री आमदार संजय बनसोडे आमदार विक्रम काळे शिवाजी पाटील कव्हेकर पाशा पटेल विनायक पाटील डॉक्टर शरद पाटील निलंगेकर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर भाजपचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह संपूर्ण निलंगेकर कुटुंबीय उपस्थित होते याप्रसंगी कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफित दाखवण्यात आली स्मारकाच्या अनावरण सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेते मंचावर उपस्थित होते तर अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी उपस्थित नेत्यांनी ने आपल्या भाषणातून स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जुन्या आठवणींना व त्यांनी केलेल्या विकास कामांना उजाळा दिला अनावरणाचा सोहळा अत्यंत देखणा व थाटामाटात संपन्न झाला